मी तुम्हाला विचारायला आलो आहे, मावळ मध्ये मावळच्या नागरिकांनी हिम्मत दाखवली, ताकद दाखवली आणि पार्थ बापूला घरी पाठवलं। आता मी विचारायला आलो आहे, कर्जत जामखेड मध्ये ताकद आहे का, हिम्मत आहे का? तुम्ही मग या ठिकाणी आलेलं पार्सल रोहित बापूचं परत पाठवणार का? बघूया मग या 24 तारखेला मावळवाल्यांमध्ये जास्त ताकद आहे का कर्जत जामखेडवाल्यांमध्ये जास्त ताकद आहे, याचा फैसला होऊन जाऊ द्या। पण मला विश्वास आहे, आमचा रामभाऊ मोठा कलाकार माणूस आहे, हा मोठ्या मोठ्याला पुरून उरलेला कलाकार माणूस आहे, हा काय हार मानत नाही। आमच्या मुंडे साहेबाच्या नेतृत्वात तयार झालाय, सामान्य गडी नाही आहे हा गडी असा आहे, कोणीही समोर किती मोठा पैलवान आला त्याला चितपट केल्याशिवाय रामभाऊ सोडतच नाही। अरे कसं सोडणार आहे? अरे सामान्य घरचा मुलगा आपल्या मेहनतीनं शिकून प्राध्यापक झाला, आमदार झाला, मंत्री झाला आणि आज मंत्रिमंडळामध्ये एक महत्वाचा मंत्री म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये त्याने नाव कमावलं। अशा सामान्य घरच्या एका मुलाला लोकांनी नेता बनवलं। जेव्हा लोक आपला नेता बनवतात आणि त्यांच्यावर कोणीतरी नेतृत्व थोपायचा प्रयत्न करतो, थोपलेलं नेतृत्व नाही, या ठिकाणी जे खऱ्या अर्थानं घडलेलं नेतृत्व आहे, त्या घडलेल्या नेतृत्वाच्या मागे रामभाऊच्या मागेच इथली जनता उभी राहील।